कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झालीय. मदतीचा ओघ सुरू झालाय. पाणी ओसरत असलं तरी अजूनही सांगलीत पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. कोल्हापुरात पंचगंगेचे पाणी वेगाने उतरत आहे. चंदगड शिरोळ तालुक्यात पुराचं संकट कायमच आहे. साथीच्या रोगांची भीती असल्यानं राज्यातील अनेक शहरांमधून वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत. अगदी बोटीत बसूनही पूरग्रस्तांची तपासणी करण्यात येते. अलमट्टी धरणातून विक्रमी 5,40,000 क्युसेकचा विक्रमी विसर्ग सुरू झाल्यानं पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. ताशी 1 इंचानं पाणी कमी होत असलं तरी सगळा पूर ओसरण्यास 2 ते 3 दिवसांचा अवधी लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोल्हापुरात पाण्याची पातळी कमी झाल्यानं मदत कार्याला वेग आलाय. काही ठिकाणी पाणी असल्यानं शिरोळमधून आणखी 45,000 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.